शाकंभरी पौर्णिमे निमित्त श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीने सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते. सोमवारी 21 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा होती. या पौर्णिमेला मोठं महत्त्व असून या निमित्त श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीनं पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भक्तगणांनी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त वैविध्यपूर्ण अशा फुलांनी आणि पालेभाज्या तसंच फळभाज्यांनी तितकीच सुंदर आणि लक्षवेधी अशी सजावट मंदिराची करण्यात आली होती, जी भक्तगणांना भावणारी ठरली. दरम्यान पहाटेपासूनच मंदिरात होम हवनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. होम हवनाच्या या कार्यक्रमात 5 दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. दरम्यान या पवित्र दिनाचं औचित्य साधून श्री हिंगुलांबिका देवीला भक्तगणांनी सोडलेल्या संकल्पानुसार सुमारे 60 तोळ अमेरिकन डायमंडचा लक्ष्मीहार तसंच 50 किलो चांदीचा दरवाजा अर्पण करण्यात आल्याची माहिती विजय पुकाळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख तसंच सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते हा अर्पण सोहळा झाला. शाकंभरी पौर्णिमा संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवीचे मंदिर असतील किंवा विविध धार्मिक मंदिर असतील या शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व इतकं आहे. जसं आश्विन पौर्णिमेला नवरात्र महोत्सव साजरा केला जातो त्याच धर्तीवर हिंदू धर्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये याला फार मोठं महत्त्व आहे. 2-3 महिन्यापूर्वी पर्जन्यवृष्टी झाली आणि नवीन पालेभाज्या आले, ते पालेभाज्या या देवी मातेस अर्पण करून भविष्यामध्ये येणारा जो दुष्काळ असेल किंवा जी परिस्थिती असेल ती नष्ट व्हावी आणि देवीपुढे अशी प्रार्थना केली जाते. या अनुषंगानं आज हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीने शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला होता समस्त समाज बांधवाच्या वतीने व देवी भक्ताच्या वतीने की देवी मातेस साधारणतः आम्ही 60 ते 40 तोळ्याचं अमेरिकन डायमंड वापरून त्यांना लक्ष्मीचा हार अर्पण केला आहे. त्याशिवाय जे भक्तांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून 50 ते 60 किलो चांदीचा दरवाजासुद्धा आमची एक मनोकामना आम्ही केली होती तीसुद्धा आज पूर्णतः होत आहे. आणि आजच्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त या मंदिर परिसराला पूर्णपणे 1.5 ते 2 हजार किलो अशा विविध रंगबिरंगी नैसर्गिक अशा फुलांचं सजावट या मंदिराला करण्यात आलेलं आहे. दरम्यान शाकंभरी पौर्णिमेनिमित्त रात्री मोठ्या मंगलमय वातावरणात छबिण्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर भक्तगणांनी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मातेचं विलोभनीय रूप
डोळ्यात साठवून घेताना भक्तगण जणू स्वतःला हरवून जात होते. यावेळी श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टचे ट्रस्टी तसंच समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 60 तोळे अमेरिकन डायमंडच्या लक्ष्मी हारामुळं अनेक भक्तगणांनी मोठं समाधान व्यक्त केलं. 50 किलो चांदीच्या दरवाजामुळं मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून श्री हिंगुलांबिका देवीचं हे मंदिर पाहण्यासाठी आणि मातेच्या दर्शनासाठी लांबून भक्त आवर्जून येतात.